नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. करावे गाव सिवूड नवी मुंबई सेक्टर 36 आपण आलेले आहोत. सेक्टर 36 राहणाऱ्या ममता प्रेमनाथ भोईर या वहिनीनं भेटून आजच्या भागात काय घडणार ते बघणार आहोत. चला, करावे गाव नवी मुंबई आणि आडनाव आहे भोईर, या भोईर वहिनी आणि भोईर कुटुंबाला भेटूया. चला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा, घ्या. टिकटिक वाज येते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात, प्रेमनाथ रावांचे नाव घेते, संसार करते मी झोक्यात. काय सांगता, द्या ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे अजून सासरे. नमस्कार. ते सासरे. नमस्कार. आई. नमस्कार. या आईंच्या सासू, आई सॉरी, या ताई. नमस्कार. मावशी. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. मामा. नमस्कार. मामा. ती मोठ्या नंदेची मुलगी. नमस्कार. त्या ननन. त्या छोट्या ननन. बरं बरं बरं. ही आमची बच्चा पार्टी. अरे वा वा वा, छान. सोनू, साक्षी, सुचू, सोनू, सर्व बहिणी, बहिणी सर्व माझ्या सांगा ना. आणि ननंद आणि बाकी ननंद आहेत. नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 काय उत्साहाने उभे आहेत हो ना, उत्साहाने काय इतक्या उभे आहेत सांगा. तुम्ही आलात म्हणून नाही कॅमेरा. चूक. अजून काय काय लपवले माहित नाही कोणाला. कुठलं बालपण तुमचं? तिथलंच, कराव्या नवी मुंबई. तुमचं बालपण कुठलं? घनसोली नवी मुंबई. घरी कोण कोण होतं? आई, पप्पा, बहीण, भाऊ आणि चार काका वगैरे. सर्व चार काका वगैरे. शाळा कुठली? शाळा मॉडर्न स्कूल. कुठे असते ती? वाशी. कशी होती शाळा? मस्त, खूप सुंदर. मग रंग वगैरे चांगला होता का शाळा? आणि तुमची शाळा कुठली? करावे गावातच, ज्ञानदीप स्कूल. घरी कोण कोण होतं? आई, वडील, दोन बहिणी. बरं, कसं गेलं बालपण? व्यवस्थित. आई बाबा काय करायचे? आई बाबा शेतकरी आणि मासेमारी दोन्ही पण. तुम्ही कधी केली आहे मासेमारी? नाही. कॉलेजमध्ये केलेली नाही विचार. तुम्ही का हसला? का हसला तुम्ही? म्हणजे मी मी मासा असं असं मी कधी म्हटलं. समुद्रात किती मासे असतात? भरपूर. भरपूर, त्याला मासेमारी म्हणतात. अच्छा. अख्ख्या समुद्रात नव्या मुंबईच्या खाडीत एकच मासा होता का? नाही ना. नाही. शाळेत असताना अभ्यास केलाय का तुम्ही? हो, अभ्यास. आवडायचा अभ्यास? आवडायचा. कुठला विषय आवडायचा? इतिहास. तुम्हाला आवडायचा? तुम्हाला कुठला विषय आवडायचा? विज्ञान. विज्ञान आवडायचं का? व्याख्या असायच्या, त्या पाठ करायला आवडायचं मला. कुठल्या कुठल्या व्याख्या पाठ केल्या? आता विसरली. बरोबर. सगळं प्रेमाची व्याख्या काय? जे आम्ही एकमेकांवर करतो ते अजूनपर्यंत तरी. अजूनपर्यंत म्हणजे की 70-80 वर्ष झाली? भरपूर झाली तरी वर्ष. भरपूर झाली. कशी काय, कशी कशी सुरुवात कशी झाली? सुरुवात यांनी कॉलेजमध्ये. मी 11वीला. तुमची ओळख कुठे झाली? कॉलेजमध्ये. कुठलं कॉलेज? मॉडर्न कॉलेज. तुम्ही? तेव्हा मॉडर्न कॉलेज. हा, आताच कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज. अच्छा, तुम्ही त्याच कॉलेज? एकाच बॅचला. मग 11वीला होती तर तेव्हा मी FY ला होतो. बरं, 2 वर्षाचे गॅप. मग हे वर्गात पहिल्याच दिवशी यांनी ठरवलं की सी डिव्हिजन मध्ये जायचं. सर्व यांचा ग्रुप होता, सी डिव्हिजन मध्ये गेले आणि तिथं बसले. यांना मी पाहता क्षणी आवडले असं हे सांगतात मला. नाही नाही, कारण 3 वर्ष पुढे होते तुमच्या. हा, पण त्यांनी असं त्यांच्या ग्रुपने ठरवलेलं की या वर्गात जाऊन आज बसायचं. FY ची बॅच यांची 13वीची, पण 11वीच्या वर्गात जाऊन बसायचं आज. एकच मिनिट, काय हो, हे काय होती सवय तुमची? सवय नाही, ग्रुपने ठरवलं होतं. हा, 11चा पहिला दिवस. शिक्षकांना, जे प्रोफेसर आहेत त्यांना पण काही माहिती नसतं का कुठले स्टुडंट नवीन आहेत आणि कुठले कुठले आहेत.
मग तुम्ही गेले? गेले. मग काय केलं त्यांच्या वर्गात जाऊन? तर हीच पहिला दिसली म्हणजे आवडली. किती मुली होत्या वर्गात? मुली कमीत कमी 30-35 असतील. तुम्ही किती जण होते? आम्ही चौघे जण होतो. 35 मुलींमध्ये ह्यांच्याचकडे बघितलं? हो. हा, त्यांच्याचकडे बघितलं. का आवडली? आवडली कशी अशी? मग तुम्हाला माहिती होतं ह्यांचा ग्रुप येणार आहे तुमच्या वर्गात? नाही, अजिबात नाही. तुम्ही अगदी नवीन नवीन फ्रेश बॅच. फ्रेश बॅच. मग काय झालं? नवीनच. तर मग हे काय करायचे, लेक्चर संपला की प्रत्येक लेक्चरच्या नंतर वर्गाच्या बाहेर येऊन उभे राहायचे. आम्ही करायच म्हणजे आमचे तीन जणींचा ग्रुप होता पाठीमागे. कोणाकडे बघतायत हे, कोणाकडे बघताय ते बघण्यासाठी तुम्ही का त्यांच्याकडे बघायचे? कारण की प्रत्येक रूम मधून दिसायचे ना लेक्चर. काय बघ, क्लासरूम मधून दिसायचे. मग कोणाकडे बघतात, कसा हा मुलगा सारखा सारखा येतो इकडे असं तुम्हाला वाटत? त्यामुळे एक उत्कंठा निर्माण झाली होती की हा मुलगा काय येतो बाबा. आणि कुठं पण नंतर गेलो की पाठीमागे यायचे. फ्रेंडशिप डेच्या दिवशी विचारलं की फ्रेंड्स होणार का, तर मी म्हणाली नाही आमच्या घरी तर असं म्हणजे मुलांशी बोललेलं वगैरे असं काही चालत नाही जास्त. बरोबर बरोबर. नंतर मग हे तरी पण पाठी यायचे बस स्टॉपवर. आम्ही कबड्डीच्या मॅचेस खेळायचो, तिथे पाठी प्रॅक्टिस करायचो वरती ऑडिटोरियममध्ये. तिथे पाठी यायचे बस स्टॉपवर, परत मंदिराच्या तिथे बसमधून जाताना घरी घरापर्यंत म्हणजे बस स्टॉपपर्यंत तिथे पाठी मागायचे. म्हणजे थांबा जरा, थांबा, कळलं मला इथपर्यंत. आता जरा त्यांना विचारूया काय होतं नेमकं हे. काय नाही, अट्रॅक्शन होतं अगोदर, मग नंतर ते प्रेमात रूपांतर झालं. पण कसं काय माहिती, तुम्ही सांगा मला, जेव्हा पहिल्यांदा तुम्ही यांना बघितलं तेव्हा तुम्हाला वाटलं का, काय वाटलं? एक प्रकारे फर्स्ट साईड लव्ह बोलले तरी चालेल. लागिर झालं जी. ती मुवमेंटच होती का ती तशी? हो हो. मग पुढे मग तिने सर्व कथानक जवळजवळ सांगितलेलं आहे की मी तुझ्या कुठे कसं करतो कसं असं पाठी जायचो ते. पण तुम्ही एकटेच जायचे की बरोबर मित्र असायचे? नाही अगं, मित्र पण असायचा. नंतर तर तिच्या गावी मला क्लास माहिती, क्लासचं टायमिंग माहिती आलेलं. तर मित्राला घेऊन, मला बाईक चालवता येत नव्हती, तर मित्राला घेऊन क्लासचा टायमिंग भरायचा आणि सुटायचा माहिती होता. तर त्यावेळी तिथे पण जायचो बघायला, फक्त बघण्यासाठी. फक्त बघायचे आणि कधी बोलायचे नाही? नाही, तेव्हा नाही बोलले. म्हणजे आधी नाही बोलले, कधीच नाही बोलले. असं किती दिवस चाललेलं हे बघणं? कमीत कमी 2.5-3 वर्ष. पण तुम्हाला अंदाज आलेला यांच्या मनात काहीतरी? फ्रेंडशिप केलेली ना माझ्याशी, विचारायला आलेलं फ्रेंडशिप द्यायची, माझ्याशी फ्रेंडशिप करणार का? मी नाही बाबा. नंतर मग 3 वर्षांनंतर त्यांनी मला प्रपोज पण केला की तुला मी आवडतो का, मी मला तू खूप आवडते. तर मी सांगितलं आमच्या घरी तर नाही लव्ह मॅरेज म्हणजे नाही, माझ्या बहिणींनी कोणीच आमच्या घरी केलेलं नाही, मला तर नाही जमणार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. पण अगोदर तू मागणी टाकायला ये, तेव्हा मी विचार करेन. विचार करेन असं सांगितलं. मागणी टाकू शकता, आई वडिलांनी दिली तर मी करेन. पण नंतर एवढं सर्व पाठी लागून वगैरे यांच्या ग्रुपमध्ये पण जेवढे याचे फ्रेंड्स होते त्यांना पण मी फ्रेंड्स बनवलं. कारण की ते सांगायचे खूप चांगला मुलगा आहे, अभ्यास म्हणजे हुशार पण होते भरपूर, आणि सर्व व्यवस्थित म्हणजे होतं. फक्त मग पुढे काय झालं? मग असेच तिचं पण ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, माझं अगोदर झालेलं होतं. तिला वर वगैरे यायला लागले तर माझं टेन्शन अजून वाढू लागलं. बरोबर असतंच, ते वाढतंच हळूहळू. मग तर यातून मार्ग काढायचा कसा? बरोबर, केवढं टेन्शन तुम्हाला. मग काय केलं, मार्ग कसा केला तयार? मार्ग नाही ऍक्च्युली. पण मला सांगा मग, तुम्ही एकमेकांबरोबर फिरायला लागले होते का? हो, फिरायचं. त्यांनी प्रपोज केलं तुम्हाला फायनली? तुम्ही होकार कधी दिला त्यांना? 3 वर्षानंतरच. का त्यांना घरी मागणी टाकायला आले नव्हते? नाही, जज करत होते हा मुलगा खरं प्रेम करतोय का माझ्यावर का असं का? रोज कार्ड त्या दिवशी पण भरपूर रोजेस द्यायचे सर्व असं. मग ती दिलेली काय करायचं तुम्ही? तिथेच ठेवायची घरी, कोण नाही. कळलं तुम्हाला? किती द्यायचे? 11वीला काहीतरी अबो 100 दिलेले. हा हा, रोज क्वीन. रोज क्वीन झालेली आहे. आणि 12th पण 143-143 काहीतरी दिलेले. 143 म्हणजे आय लव्ह यू. 143 हे काय असत? आईचा एक वर्ड, 4 म्हणजे लव्ह, 4 वर्ड, आणि यू म्हणजे 3 वर्ड. आणि आईला कळलं असं आईने दिली असते.
1-4-3 हे नवीनच आहे टेक्निक, हे नवी मुंबईतलं आहे का? पण मला सांगा, तुम्ही कुणाला म्हणजे फिरताना तुम्हाला कोणी बघितलं नाही? कारण ना आम्ही फिरायला इकडे फिरायचोच नाही, नवी मुंबईत तर फिरायचोच नाही आम्ही, म्हणजे कोणी बघूच नाही. कारण की सर्व कॉलेजमध्ये भाऊ वगैरे बहिणी वगैरे कॉलेजमध्येच होत्या, ते आज म्हणजे कोणी बघितलं तर कसं नको नाव सांगायला ना घरी. म्हणून आम्ही राणीच्या बागेत ऐकाळा. प्राणी पण तुम्हाला ओळखायला लागले. पण मग लग्नाचं कसं जमलं मग पुढे? आता खरी सिच्युएशन टेन्शनची आली ना. कशी घरी हिच्या नातेवाईकांकडून समजलं का असा असा मुलगा आहे, हिच्यावर करतो आणि ही पण करते, आणि घरातून विरोधच होता. साजी काय कुठल्या घरी कधीच बरोबर आहे, आणि हिला चांगले चांगले वर येत होते, आणि माझी परिस्थिती बेताचीच होती, घर पण छोटं होतं. मग साजिकेचा विरोध होता, मग त्यांचे एक संभाषण झालं थोडंफार. त्यांच्याकडचे दोन त्यांची काका आले बघायला, आमचे काका आले घर वगैरे बघायला. तर घर छोटं होतं, त्याही घरी गेले, वडिलांना वगैरे सांगितलं, त्याही निरोप दिला की पहिला अगोदर घर बांधा मग लग्नाचं बघूया. मग त्याही मला टाईम पिरियड दिलेला 2 वर्षाचा, 2 वर्षात व्यवस्थित करा, सर्व व्यवस्थित करा. स्वीकारलं का? हा स्वीकारलं. कसं झालं मग? मी घर बांधलं, त्यानंतर त्यांच्याकडून बघायला आले घर वगैरे आहे का व्यवस्थित, ते बघितलं, मग ते होकार दिला आणि ताटामाट्याने लग्न करून दिलं. अच्छा, लग्न जोरात झालं एकदम. हो हो. मग आता काय करता आपण? अंड्यांचा धंदा करतो. अरे वा, व्हेरी गुड. एक सप्लाय गुड, छान. पण मग आता एकदम छान आहे. किती वर्ष झाली लग्नाला? 12 मेला 4 वर्ष. अरे वा, शुभेच्छा तुम्हाला. हो की नाही? बरोबर. ह्या गप्पा सुरू असतानाच बघूया पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार या माऊलीला. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. 1 रुपया मिळाला तर त्या 4 वस्तू तुम्हाला मिळणार. 4 संधी आहेत. वेळ सुरू झाली, सगळ्यांची मदत घेऊ शकता तुम्ही. द्या 500 रुपये. आणखी 3 संधी आहेत. द्या 50. द्या इथे. 2 संधी झालेल्या आहेत आतापर्यंत. 1 रुपया या उचला टिफिन. तीन वस्तू गॉगल घेतो, 3. आणि आता काय पाहिजे ते घ्या. 571 रुपये मिळाले, अभिनंदन. तर आता लक्ष्मीच्या पावलानं ही माऊली घरात आली आहे. कसं वाटतंय तुम्हाला? तुमच्यापैकी कोणी काही बोलणार आहे का यांच्याबद्दल? आता माझ्या घरात मुलाची माऊली नाही, माऊलीच्या रूपात माझी पोरगी, त्याच्यात माझं समाधान. माझी बहीण आहे ती, दोघेही छान आहेत, म्हणजे मन मिलाऊ, म्हणजे लहानांना सर्वांना मोठ्यांना दोघांनाही आवडतील असे आहेत ते दोघे पण. म्हणजे कोणाशी असं उद्धट नाही कधी बोलणार, किंवा सर्वांना घेऊनच म्हणजे काय करायचं आहे कार्यक्रम तर सर्वांच्या बरोबरीने म्हणजे संमतीने तेच करतील असे. माझी सुनबाई आहे ती, म्हणजे जावेची असो, तर पण असं वाटत नाही का म्हणजे आमची नाही आहे वेगळे. प्रत्येक कार्यक्रम पुढाकारीने भाग घेते, सगळ्यांना मदत करते, लहान मुलांशी हसून वगैरे खेळते. चांगलं आहे, चांगले जावे, चांगले आहेत, चांगले आहेत. मला जास्तच एक मैत्रीण भेटली, बोलते काय नाही चांगलं आहे, बिंदास द्या जावे तसं तुमचं म्हणजे मुलीचं होणारा नवरा चांगलाच आहे, तुम्हाला सुखात म्हणजे मुलासारखंच वागेल असं सांगितलं. तसंच आहे. हां, तसंच आहे, चांगलं आहे. बरोबर. आता तुम्ही सांगा, तुमच्या 3 अपेक्षा सांगा त्यांच्याकडून, मिस्टरांकडून. राग कमी करावा त्यांचा. पूर्ण करणार का? विनाकारण, विनाकारण. दुसरी, इथे भरपूर फिरवतात पण कुठेतरी बाहेर फिरायला नाही, इकडे आम्ही दररोज फिरत असतो. बाहेर म्हणजे कुठे नाही जायचं आता? स्टेशन वगैरे, स्टेशन आउट ऑफ काय नेणार. तिसरी अपेक्षा, प्रेम करतात ते असंच
आयुष्यभर असंच एवढंच राहावं कमी नाही त्यात काय होऊन द्यावी कळलं का. प्रेम कमी करू नका, असंच दुसऱ्यांवर करा हो ना. अच्छा तुमच्यावर तुमच्या तीन अपेक्षा सांगा. तिचा पण राग अनावर होतो हा काय, एक दोन दिवस राग तर शांत होत नाही आणि तो फक्त माझ्यावरच. तो यांच्यावरच राग होते ना. बर मग तो कमी नाही होणार. होईल होईल. एक दिवसावर एक, दोन दिवसाचा. दुसरी अपेक्षा. संगीताची प्रॅक्टिस सुरू करून विशारद पूर्ण करावं. अरे वा काय हो. हा त्यांची भरपती सांगतात मला, जा तू का नाही जात, मी घेईन. तिच्या माझी तिसरी अपेक्षा सेम आहे, तिने पण माझ्या असंच प्रेम करत राहावं. उद्या तिकीट काढा आणि निघा राज. बरं यानंतर एक खेळ आहे, या खेळामध्ये आपण वेळ देणार आहोत. पाच वस्तू आणल्या त्या वेळेत तर पहिलं बक्षीस, सात वस्तू आणल्या तर दुसरं बक्षीस आणि 11 वस्तू आणल्या तर तिसरं बक्षीस. चला वेळ 2 मिनिटाची आणि अक्षर आहे प. पेरू पेरू पाणी तीस सेकंद झाली. पन्नास एक मिनिट पूर्ण झालं, एक मिनिट राहिलंय. पन्नास सेकंद राहिली. पन्नास एक पण चाळीस तीस सेकंद राहिली. तीस नऊ आठ सात सहा पाच चार तीन वेळ संपली. सांगा काय काय आणलं. पाणी एक, पॅन्ट दोन, पेपर तीन, पिशवी चार, पेन पाच, पत्रिका सहा, पर्स सात, पाय पुसणे आठ. दोन बक्षीस मिळाली पण 11 वस्तू आणल्या असत्या तर आणखी एक बक्षीस मिळालं असतं. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन अभिनंदन. रागाव्यतिरिक्त स्वभावामध्ये असा कुठला बदल आहे जो मिस्टरांनी केला तर बरं होईल असं तुम्हाला वाटतं? नाही बरोबर आहे, बाकी सर्व बाकी बरोबर आहे. आणि यांनी नाही ती परफेक्ट आहे. हा हो. आता आणा परत ते रोज आणि द्या त्यांना रोज. आज क्षमा मागायची असेल तर कुणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे असेल तर कुणाला द्या? क्षमा मी आमच्या घरच्यांची, पप्पाची जास्त करून, की म्हणजे त्यांना आवडत नव्हतं तरी लव्ह मॅरेज केलं. आणि थँक्यू पण त्यांनाच की त्यांनी मला माझं करून दिलं लग्न म्हणून. तुम्ही आज मिस कोणाला? पप्पांनाच. कुठे आहेत? काम, घरात काम आहेत, म्हणजे काम सुरू आहेत. भावाचं पण लग्न ठरलंय. त्यांची खूप आठवण येते. म्हणजे आले तर बरं झालं असतं. येतील येतील. तुम्ही हो धन्यवाद कोणाला देणार? धन्यवाद सर्व माझ्या मित्रपरिवाराला आणि नातेवाईकांना पण. क्षमा मागणार आई वडिलांची. का? कारण त्यांच्यापेक्षा हव्या तेवढ्या पूर्ण करू शकलो नाही म्हणून. तुम्ही कोणाला मिस करताय? आईला. आईची आठवण आली तर या माऊलीला बाबांची आठवण आली. दोघांचे किती सगळे मिस करताय. वहिनींना टेन्शन कसलं आलंय, डोळ्यात पाणी आलंय त्याचं नाही, आयलायनर गेलं तर काय. पण मला सांगा भविष्यात काय करण्याची इच्छा आहे? अजून माझ्या मुलीला मोठं सिंगर बनवणार. अरे वा. आणि तुम्ही?
सिंगर बनवण्यासाठी अजून जास्त मदत करणार तिला. अरे वा वा वा, तेच तर फार गरजेचं असतं. एखादी एखादी इच्छा केली की ती पूर्ण करण्यासाठी संसारातल्या दुसऱ्या चाकाने सुद्धा तितक्याच ताकदीने खंबीरपणे पाठी उभं राहायचं असतं. नेमकं तेच त्यांनी केलं. बरोबर, आत्ता हसताय तसेच हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत ही देवाकडे प्रार्थना करतो आणि झी मराठीकडून देतो ही भेटवस्तू तुम्हाला. अभिनंदन. आणि वहिनी, बाबा आज खूप बिझी होते म्हणून आलेले, म्हणून ते मला म्हणाले की ही पैठणी घेऊन तुम्ही जा. तेव्हा वहिनींना तथास्तू पुढे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. सत खेळत रंगलेला हा आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.